हाय फ्रेंड्स, मी दीपाली. दीपाली किचन स्वाद आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे. तर मार्केटमध्ये भरपूर अशा वाटाण्याच्या शेंगा येत आहेत, तर आज आपण ताज्या वाटाण्याची झटपट अशी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ताज्या वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर हे सर्व आपण बारीक करून घ्यायचे. सर्वात अगोदर आपण गॅसवरती पॅन ठेवायचा आहे आणि पॅनमध्ये एक पळी तेल घालून घेऊया. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा जिरे, जिरे थोडेसे तळतळले की त्यामध्ये कढीपत्ता, त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो ही आपण तेलामध्ये परतून घ्यायचे. साधारणतः 5 मिनिटं लागतात हे सर्व परतण्यासाठी. कांदा आणि टोमॅटो परतून होते तोपर्यंत एक साईडला इथे घेतलेले आहेत मी ताजे वाटाणे, त्याचबरोबर कोथिंबीर. कांदा आणि टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट. तर साधारणतः 1/2 चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी यामध्ये ॲड केलेली आहे. तर आता आपण परतून घेऊया तेलामध्ये. 2 मिनिटं तेलामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट परतून घ्यायची. अद्रक लसूण तेलामध्ये परतून झालेले आहेत. तर आता मी यामध्ये ॲड करते 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. तर लाल तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तर आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया. 2 मिनिटं तरी परतून घ्यायचे. हे परतून झाल्यानंतर लगेच आपण यामध्ये वाटाणे ऍड करायचे. तर वाटाणे आता आपण मिक्स करून घेऊया. चांगल्या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हा मसाला पूर्ण वाटाण्यांना लागला पाहिजे. तरी वाटाण्याची भाजी झटपट अशी तयार होते, जास्त वेळ लागत नाही. फक्त 5 मिनिटांमध्ये वाटाण्याची भाजी तयार होते. आणि मसाल्यामध्ये वाटाणे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर आता आपण यामध्ये थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे, कारण हा वाटाणा पटकन शिजतो त्याच्यासाठी वेळ लागत नाही. तर साधारणतः 1/2 वाटी पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे. कमीत कमीच पाणी ॲड करायचं आहे, जास्त ॲड करायचं नाही. आपल्याला फक्त हा वाटाणा वाफवून घ्यायचा आहे. तर आता हे मी झाकण करून ठेवते. पाच मिनिटानंतर आपण पाहू शकता खूप छान अशी आपली भाजी शिजलेली आहे. ही भाजी शिजत असताना मध्यंतरी मी एकदा चेक केलं तेव्हा त्यामध्ये थोडंसं पाणी होतं, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा ही भाजी झाकून ठेवलेली आहे. नेहमी आपण कोणतीही भाजी शिजवताना 1 ते 2 वेळा तरी चेक करायची आहे. डायरेक्ट आपण झाकण करून ठेवून 1/2 तासाने ओपन करायची नाही, कारण खाली ती करपण्याची शक्यता असते. तर आपली ही भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे. तर आपला हा वाटाणा मसाला म्हणजे मटर मसाला तयार झालेला आहे. तर ही भाजी खाण्यासाठी खूप छान अशी लागते. आणि आपल्याला आपली मुलं शाळेत जाणार असतात त्यावेळी भरपूर अशी घाई असते,
अशा वेळेला फक्त आणि फक्त 5 मिनिटांमध्ये आपल्या मुलांसाठी आपण ही भाजी बनवू शकता. आणि ही भाजी खाण्यासाठी खूप छान जबरदस्त अशी लागते. कशी वाटली आजची ही रेसिपी हे कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन प्रकारच्या जर रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहण्यास आवडत असतील तर आपल्या दीपाली किचन स्वादे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आजची ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. बाय बाय.